मालिका विश्वातील नेहमीच चर्चेत राहणारा चेहरा म्हणजे पल्लवी पाटील. मालिका मसाला या आमच्या विशेष कार्यक्रमातून पल्लवीनं तिच्या फॅन्सला उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला हवी याबद्दल खास टिप्स दिल्यात, पाहूया. नमस्कार, मी पल्लवी पाटील. शूटिंगच्या निमित्तानं आम्हाला भर उन्हात शूटिंग करावं लागतं. उन्हाळा वाढला आहे, तापमान वाढलं आहे, आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पल्लवी पाटील म्हणून मी स्वतः अजिबात काळजी घेत नव्हते, पण ज्या दिवशी मला उन्हाचा त्रास झाला तेव्हा रिअलाईज झालं की ऊन या गोष्टीला आपण खरं तर दैनंदिन आयुष्यात फारच कॅज्युअली घेतो. आपण उन्हाला तितकंच सिरियसली घ्यायला हवं. रोज भरपूर पाणी पिणं हे तर आलंच, पण त्याही सोबत आपण काय काय काळजी घेऊ शकतो. म्हणजे उन्हात जर जाताना किंवा उन्हात तुमचा प्रवास असेल किंवा उन्हात तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार असाल तर आवर्जून डोक्याला बांधायचं. डोकं बंद असलं पाहिजे, डोक्यावरून वरती छत असलं की डिरेक्टली उन्हाचा त्रास होत नाही आपल्याला. आणि कदाचित काही काही मुली मुलं लाजतात डोकं बांधायला वगैरे, पण प्लीज न लाजता हे करणं गरजेचं आहे. छत्री हा ऑप्शन असतो. आणि त्याही सोबत सनस्क्रीन लोशन हातापायांना, त्यामुळे स्किन बर्न होत नाही. सनस्क्रीन लोशन कसं काय आपण वापरणार, आपण क्रीम्स वगैरे वापरत नाही असं जरी म्हणणं असलं, हे माझंही म्हणणं होतं म्हणून म्हणते मी, असं जरी म्हणणं असलं तरीही स्किन बर्न्स ह्या अतिशय वाईट गोष्ट घडू शकते. आणि स्किन बर्न एकदा झालं की ते रिकवर होत नाही, तो डाग तसाच राहतो आणि हा आपल्याला त्रास आयुष्यभर असतो. त्यामुळे त्याच्यापासून पण वाचण्यासाठी स्किन सनस्क्रीन लोशन लावायला हवं. या व्यतिरिक्त मी पर्सनली रोज ताक कॅरी करते. माझ्याकडे एक छोटासा डब्बा आहे. भरपूर ताक प्या, कारण ताक दूध आणि दुधापासून दही, दह्यापासून ताक ही जी प्रोसेस आहे ती फार सोपी आहे. थोडासा वेळ द्यावा लागतो. ते एकदा आपल्याकडनं सवयीचं झालं की आपण रोज त्या गोष्टी सहजतेने करू शकतो. ताकाचा इंटेक आपल्या शरीरात जास्त वाढला की उन्हाचा त्रास कमी होतो. बघा ना, आता मी तुमच्याशी बोलती आहे, आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:30, तरीही मला भरपूर घाम सुटतो आहे. म्हणजेच वातावरणातलं तापमान भयंकर वाढत चाललं आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मी जशी काळजी घेते तशी तुम्ही काळजी घ्या असं मला सांगायचंय. 24 तास रहा एक पाऊल पुढे.